नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासिटेक मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला बघायचं इयत्ता 8वी भूगोल प्रकरण 3 आर्द्रता आणि ठग। आणि या प्रकरणाचा आपल्याला बघायचं आहे स्वाध्याय, आणि हा स्वाध्याय आपण दोन भागामध्ये पूर्ण केलेला आहे, भाग 1 आणि भाग 2। भाग 1 आम्ही हा पूर्ण करतोय आणि भाग 2 तुम्हाला लवकरच मिळणार। त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करावं लागेल आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करावं लागेल। चला सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला। तर बघा मित्रांनो, इथं आपल्याला पहिला प्रश्न इथे विचारलेला आहे, तो म्हणजे योग्य जोड्या लावा। आता बघा, हे तुम्हाला इथं दिलेले आहेत गट, अ गट, ब गट आणि क गट, यांचे योग्य जोड्या तुम्हाला लावायचे, त्याचं उत्तर आपण खाली इथं लिहिलेलं आहे। तर बघा मित्रांनो, सिरस जास्त उंचीवर हिमस्फटिक ढग, त्यानंतर आहे क्युमुलोनिम्बस आकाशात उभा विस्तार गरजणारे ढग, निम्बोस्टेटस कमी उंचीवर रिमझिम पाऊस, अल्टो क्युमुलस म्हणजे मध्यम उंचीवरील ढग तरंगणारे ढग। हे आहे त्याचं उत्तर, तुम्ही याला नोट करून घेऊ शकता। चला जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे। समोरचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, कंसातील योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा। तर बघा मित्रांनो, हवेची रिकामी जागा हवेच्या तापमानावर अवलंबून असते, ते म्हणजे बाष्प धारण क्षमता। तर मी इथं लिहिणार बाष्प धारण क्षमता, ठीक आहे, इथं मी लिहिणार बाष्प धारण क्षमता। आता जाऊया आपण समोर, बघा एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे ते पाहून रिकामी जागा काढली जाते। याचं उत्तर आहे ते म्हणजे निरपेक्ष आर्द्रता। कुठं दिसते तुम्हाला, इथं आहे निरपेक्ष आर्द्रता, तर मी इथं लिहितो निरपेक्ष आर्द्रता, ठीक आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, एक मिनिट मित्रांनो, आपण समोर गेलोय। हा तर बघा मित्रांनो, वाळवंटी प्रदेशात रिकामी जागा कमी असल्याने हवा कोरडी असते, याचं उत्तर आहे ते आहे सापेक्ष आर्द्रता। काय आहे? सापेक्ष आर्द्रता, ठीक आहे। त्यानंतर आहे ई, ई मध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे, प्रकारचे ढग वादळाचे निर्देशक आहेत। तर कोणत्या प्रकारचे ढग आहेत, तर त्याला आपण क्युमुलोनिम्बस असं म्हणत असतो, जसं की तुम्हाला इथं ते नाव दिसतंय, ठीक आहे। चला लिहून घ्या हे मग, क्युमुलोनिम्बस, ठीक आहे, हे लिहून घ्या। त्यानंतर आहे मोकळ्या वातावरणातील हवेच्या बाष्पाचे रिकामी जागा वातावरणातील धुली कणाभोवती होते, तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला सांद्री भवन असं म्हणतो, म्हणजे तुम्हाला लिहायचं इथं सांद्री भवन। ठीक आहे, चला जाऊया समोर। त्यानंतर बघा मित्रांनो, इथं आपल्याला काय काय दिलं आहे, इथं आपल्याला फरक स्पष्ट करा दिलेला आहे आर्द्रता व ढग। तर बघा मित्रांनो, आर्द्रता म्हणजे आणि ढग म्हणजे काय, हवेतील बाष्पामुळे हवेला प्राप्त होणारे ओलसरपणा म्हणजे आर्द्रता होय। आणि आर्द्रता ही अदृश्य स्वरूपाची असते, म्हणजे आपल्या डोळ्यांनी आपल्याला ती दिसत नाही। बाष्पकण किंवा हिमकण हवेतील धुलीकणाबरोबर एकत्र येऊन तयार झालेला मोठा समुचे म्हणजे ढग होय। आणि ढग हे दृश्य स्वरूपाचे असतात, म्हणजे ढग आपल्याला दिसतात डोळ्यांनी। त्यानंतर आपण समोर गेलो तर बघा, सापेक्ष आर्द्रता व निरपेक्ष आर्द्रता। सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय, बघा एका विशिष्ट तापमानास एका घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानाला हवेची बाष्पधारण क्षमता याचे गुणोत्तर म्हणजे सापेक्ष आर्द्रता होय। म्हणजे बघा, सापेक्ष आर्द्रता काढायची असेल, पर्सेंटेज जर काढायचं असेल, टक्केवारी जर काढायची असेल, तर निरपेक्ष आर्द्रता भागाकारात बाष्पधारण क्षमता काढायचं आहे, त्याला 100 ने गुणाकार करायचा आहे, हे त्याचं सूत्र आहे। त्यानंतर निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय, एका विशिष्ट तापमानास एका घनमीटर हवेमध्ये असणारे बाष्पाचे ग्राम मधील प्रमाण म्हणजे निरपेक्ष आर्द्रता होय। हे जर काढायचं असेल तर आपल्याला खाली सूत्र दिलं आहे, ते म्हणजे बाष्पाचे प्रमाण भागाकारात हवेचे घनफळ। तर हे सूत्र तुम्हाला ध्यानात ठेवायचं, याद्वारे आपण काय करू शकतो, निरपेक्ष आर्द्रता काढू शकतो। आता आलोय आपण आपल्या समोरच्या फरकाकडे, तो आहे क्युमुलस ढग आणि क्युमुलोनिम्बस ढग। तर बघा मित्रांनो, क्युमुलस ढग पृष्ठापासून 500 ते 600 मीटर उंचीवर असणारे व तुलनेने कमी उभा उस्तार असणारे ढग आहेत, याला आपण क्युमुलस ढग असं म्हणतो। आणि क्युमुलोनिम्बस ढग म्हणजे काय, हे पृष्ठापासून 500 ते 600 मीटर उंचीवर असणारे तुलनेने अधिक उभा विस्तार असणारे ढग, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, तर क्युमुलोनिम्बस ढग असं म्हणतो। क्युमुलस ढग आल्हाददायी हवेचे निर्देशक असतात, म्हणजे तिथं वादळ येणार नाही,
ठीक आहे, याचा ते निर्देश करतात, म्हणजे वातावरण चांगले राहणार हे त्यासाठी काय करतात, निर्देश करतात, दर्शवतात. पण क्युम्युलोनिंबस ढग हे वादळाचे काय करतात, निर्देशक करतात, म्हणजे वादळ येणार आहे हे आपल्याला दाखवत असतात. त्यानंतर इथं प्रश्न आपल्याला दिलेला आहे, प्रश्न चौथा आहे, प्रश्नाची उत्तरे लिहा. बघा पहिला प्रश्न आहे, एखाद्या प्रदेशातील हवा कोरडी का असते, तर बाष्पाचे प्रमाण कमी असल्यामुळे हवा कोरडी असते. आर्द्रतेचे मापन कसे केले जाते, तर आर्द्रतेचे मापन सामान्यपणे प्रति, बघा, ग्रॅम प्रति घन मीटर अशा एककात केले जाते. म्हणजे एका घन मीटर मध्ये बाष्प किती ग्रॅम आहे, म्हणजे पाण्याचे जे काही कण आहेत ते किती ग्रॅम आहेत, याद्वारे आपण आर्द्रतेचे प्रमाण काढत असतो. त्यानंतर आहे, सांद्री भवनासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, तर सांद्री भवनासाठी सापेक्ष आर्द्रता वाढवणे व त्याच वेळी हवा दवबिंदू तापमान पातळीला असणे या गोष्टी आवश्यक असतात. त्यानंतर आपल्याला नंतरचा प्रश्न दिलेला, तो म्हणजे ढग म्हणजे काय व ढगांचे प्रकार लिहा. वातावरणातील धुलीकणांमुळे जलकण व हिमकण एकत्र येऊन एक मोठ्या आकाराचे मोठ्या आकाराने ते बनतात, आणि यालाच आपण काय म्हणत असतो, ढग म्हणत असतो. ढगाचे प्रकार इथं तीन दिलेत आपल्याला, जास्त उंचीवरील ढग आहेत, मध्यम उंचीवरील ढग आहे आणि कमी उंचीवरील ढग आहे. ठीक आहे, हे आपण ठळक ठळक त्याचे प्रकार दिलेले आहेत. त्यानंतर आहे, कोणकोणत्या प्रकारच्या ढगातून पाऊस पडतो, तर निंबोस्टेटस आणि क्युम्युलोनिंबस प्रकारच्या ढगातून पाऊस पडत असतो. त्यानंतर आहे, सापेक्ष आर्द्रतेची टक्केवारी कशाशी संबंधित आहे, उत्तर आहे, एका विशिष्ट तापमानाला विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानाला त्या हवेची बाष्पधारण क्षमता या बाबीशी सापेक्ष आर्द्रतेची टक्केवारी संबंधित आहे. ठीक आहे, हे नोट करून घ्या. तर बघा मित्रांनो, हा होता भाग एक. भाग एक आपण इथं बघितलेला आहे. भाग दोन लवकरच मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, त्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, या चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि मित्रांनो, कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि आपल्याला सुद्धा तेवढा इंटरेस्ट राहिला नसता, म्हणून आपण काय केलं, या व्हिडिओचे दोन भाग केले. तुम्ही आता हे प्रश्न बघा आणि राहिलेला व्हिडिओ तुम्हाला मी लगेच देणार, तर तिथून सुद्धा तुम्ही ते प्रश्न उत्तर तयार करू शकता, पाहू शकता, तुम्हाला सुद्धा थोडा वेळ मिळणार आहे. हॅव अ लवली डे.